दुसरी मुलगी झाली म्हणून नर्सिंग होममधनं खाली बाळ फेकून देणाऱ्या महिलेला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीच्या शुभदा नर्सिंग होममध्ये 5 दिवसांच्या मुलीला खाली फेकून देण्यात आलं. सुजाता गायकवाड या महिलेनं नवजात बालिकेचा खून केल्याची कबुली दिली आहे. दुसरी मुलगी झाल्यामुळे घरी छळ होत असल्यामुळे तिनं बाळ हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. सुजाता दत्तात्रय गायकवाड असं या 24 वर्षीय महिलेचं नाव आहे. अंबरनाथ तालुक्यात नारहेण गावात ही महिला राहते. शुभदा नर्सिंग होममध्ये ती प्रसूत झाल्यावर मुलगी झाल्यानं तिने त्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.